नमस्कार. प्रायम टीव्हीच्या आमचो दोतोर कारळ तुमकां सगळ्यांक येवकार. प्रायम टीव्हीच्या आमचो दोतोर कारळच्या माध्यमांतल्यान तरेकवार विशयांतले तज्ञ दोतोर आमी तुमचे मुखार हाजीर केले. आनी हें सगळें करतना वैजकीय मळावेल्या विंगड विंगड विशयाची माहिती तज्ञा कडल्यान आमी तुमचे मेरेन पावयली. हातूंतल्यान बरेंचशें मार्गदर्शन जालें. कितकेशेच दोतोरां जे आमकां सहसा इतके उलोवपाक मेळना तांचे कडल्यान माहिती मेळ्ळी. आनी आमच्या दिसपट्टे जिणेन हाचो बरोचसो आमकां फायदो जालो अशें आमकां सगळ्यांनी तुमच्यांनी कळीत केला. आनी हें सगळें कळीत केलां ताचेर आनी एक उर्बा घेवन, एक चैतन्य घेवन, एक स्फूर्त घेवन आमी एका वेगळ्या आनी एका व्हडल्या पावंड्याचेर पावल्यात. आनी आज आमचे बरोबर आसा डॉक्टर निखील देसाय, गोंयचे नामनेचे एनएसथेसिया तज्ञ, जे गोवा मॅडिकल कॉलेजींनी तेंचें ग्रॅज्युएशन आनी पोस्ट ग्रॅज्युएशन जालें. आनी मागीर फुडें ते इंग्लंडाक प्रॅक्टीस करतात एका व्हडल्या नांवाजत्या हॉस्पिटलांत. तांचो हो जो प्रवास आसा, म्हणजे हुमरेचो दोतोर पासून ते थंय मेरेन दिसपट्ट्या जिणें, म्हणजे टू टॅकल एमर्जन्सीज, ट्रेनिंग्स आनी हें सगळें कशें तांचो जो हो सगळो व्याप आसा हाचे विशीं आपली वळख आनी आमकां मार्गदर्शन असो तरेकवार रोल आमी तांच्या खातीर प्रेजेंट करपा खातीर आज तांकां स्पेशल खाशेले आमंत्रीत केल्यात. डॉक्टर नमस्कार आनी येवकार. म्हाका सांगात की हो जो तुमचो प्रवास आसा तें तुमी मात्शें आमकां स्पश्ट करूंक जाय. तुमी ज्या गोवा मॅडिकल कॉलेजीन एनएसथेसिया, कारण आमचो एक एनएसथेसिया दोतोर म्हणजे आमचो एक सेटअप जो आसा, आमचो मायंड फ्रेम, तातूंत आमकां दिसता की ऑपरेशन करच्या पयलीं दोतोर जो येता, जो तुजी तपासणी करता आनी सांगता बाबा होमवर्क फीट आसा की ना, लायक फॉर एक्झाम्पल वेदर इज फीट फॉर एनएसथेसिया इन जनरल, इवन एट अ टर्शरी केअर हॉस्पिटल लायक गोवा मॅडिकल. बट यू हॅव समथींग बियॉंड डॅट. आनी हो जो बियॉंड जो आसा त्याचप्रमाणे वॉट हाव यू कम इन टू पिक्चर इन डे टू डे एक्टिविटीज ऑफ अ पिपल्स लायफ, हें आमकां, कारण हो जो हुमरेत तर सहसा केन्ना पड्ड्या फाटलो कलाकार अशें आमी ताका म्हणू शकता. दो ही प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल, अनसंग हिरो. हय. आनी ताच्या वेळाचे केन्ना अशें कोणाचे लक्षानूय केन्ना आपल्या फाटल्यान हें सगळें ऑपरेशन जालें जाल्यार तें एनएसथेसिस्टाचें वेवस्थीत कॉपरेशन आशिल्लें. मे बी सर्जन इज थिंकिंग 90% ऑफ द टायम पेशंट डजंट नो, 99-98% टायम्स आय कॅन से ही डजंट नो हू इज द एनएसथेसिस्ट किंवा कोण आमचो रॅप. सो म्हाका दिसता म्हाजेर मातशें तुमी आमकां स्पश्ट करून सांगात अबाउट दीस जर्नी एन हाव वी आर गोईंग अहेड. पयलीं म्हणजे तुमचे आभार मानता की तुमी म्हाका निमंत्रण दिलें ह्या कार्यक्रमान येवपाक, कारण आमच्या भारतान एकच राज्य अशें आसा ज्या राज्यान म्हजे कोतान क्वॉलिटी ऑफ पेशंट कॅर इज क्वायट एक्सलंट, आनी तें म्हळ्यार गोंय राज्य. कित्याक गोवा मॅडिकल सुट्टकच हांवें चारूय कोनशांनी भारतान काम केलां इंग्लंडाक वच्चे पयलीं. आनी ही जी पळय बेजीक पेशंट कॅर आसा ती म्हाका दिसता अजुनूय इट वी आर स्टील वन ऑफ द बेस्ट इन इंडिया. आनी डॉक्टर हाचे फूल क्रेडीट गोंयच्या सरकाराक वता, स्पेशली डायनॅमिक लिडर जे आसा, म्हणजे हेल्थ मिनिस्टर, दे आर व्हेरी म्हणजे डेडिकेटेड टुवर्ड्स दीस कॉल. आनी आय एम व्हेरी हॅपी टू टॅल यू, म्हणजे हांगसरली जी सिस्टम आसा लायक आमची दिनदयाळ स्वस्थ योजना किंवा ह्यो अश्यो खंयच्याच राज्यांत भारतांत ना. आनी ताची जो फॅसिलिटी आसा डावन टू अर्थ लोक आसा तांकां सुद्दां ही तळागाळाच्या लोकां मेरेन हे वैजकी नियना, दे कॅन गो टू एनी हॉस्पिटल, दे कॅन गेट ऑल द बेस्ट फॅसिलिटीज. आनी इट इज एब्सोल्युटली बिकॉज ऑफ द कमिटमेंट एन्ड पॉलिटिकल वील ऑल्सो इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. इज व्हेरी इम्पॉर्टंट कित्याक युनिवर्सल हेल्थ कॅर जी पळय आसा इज अ कन्सेप्ट वी थिंक, म्हणजे आमी म्हणटात की फक्त युरोपियन जावं वेस्टर्न नेशनान आसात, पूण काही स्पॉट्स भारतान आसा, वन ऑफ दॅम इज गोवा. एन्ड वी शूड बी थँकफूल टू द विजन ऑफ द पॉलिटिशियन्स फॉर दॅट. आतां सांगपाचें म्हळ्यार हांव 3 वर्सां जालीं एज अ कन्सल्टंट इन एनेस्थिशिया एन्ड पेन मॅनेजमेंट काम करता इन अ हॉस्पिटल इन द मिडल ऑफ इंग्लंड इन युनायटेड किंगडम. सो तुम्ही पहिलीच सांगला पळयात की एनेस्थेटिस्ट म्हणजे एक अनसंग हिरो, पड्ड्या फाटलो कलाकार. ताजे रोल्स वेगवेगळे असतात, फक्त एनेस्थिशिया दिवपूच न्ही, काही एनेस्थेटिस्ट दे आर ऑल्सो इंटेन्सिवस्ट इंटेन्सीव कॅर, ज्या जाग्यार क्रिटिकली इल पेशंट्स आसात थंय सुद्दां आसतात. काही जाण एज अ सब स्पेशलिटी पेन मॅनेजमेंट प्रॅक्टीस करतात, काही सब स्पेशलायज इन टू कार्डियक एनेस्थिशिया, जेन्ना हांव भारतांत आशिल्लो आय वॉज अ कार्डियक एनेस्थेटिस्ट, न्युरो एनेस्थिशिया एक्सेक्ट्रा. सो ताजे फाटेय खूब आसा. बरोबर, एब्सोल्युटली. हाजे बरोबर एनेस्थेटिस्ट इज ऑल्सो अ टिचर. फॉर एग्जाम्पल मॅनी एनेस्थेटिस्ट आर इनवॉल्व इन रिससिटेशन ऑफ अ पेशंट एज अ क्लिनिशियन एज वेल एज दे आर टिचर टू अदर डॉक्टर्स. आनी त्या खातीर जेन्ना तुमी म्हाका निमंत्रण दिलें आनी खंयचो विशय उलोवया तेन्ना हांव चिंत्तालो की जनतेक खंयचे उलयल्यार चड लाभ जातलो, आनी त्या खातीर आमी चड भार घालया आज जी रिससिटेशन आसा, म्हणजे कोणय बरो पडलो जावं खंय पडलो आनी ताका कशें रेकग्नायज करप, रिवायव करप आनी खंय ट्रान्सफर करप, ताजेर आमी चड भार घालया आनी उलोवया.
सो डॉक्टर जेन्ना आमी अशें उलयता म्हणजे लेट स्टार्ट आतां खुबशे वेळा आमी अशें पळयता की एखादो मनीस खातीर चलता आनी मदींच तो पडटा म्हणजे तो गोंय येयलो म्हणून वॉट पीपल से पण हातून मागीर पीपल म्हणजे अरे ना ताका हार्ट अटॅक आयलो काय कितें किंवा आनी कितें जालां कितें सो एक मनान असो भंय आसता सो पीपल आर म्हणजे जनरली आमी कितें करता गर्दी सगळे करतात बट हार्डली पीपल गो म्हणजे क्वॉलिफायड पीपल त्या मनशा कडेन पावनात खुबशे फावटी किंवा आतां फॉर्च्युनेटली गोंय सारक्या राज्यांत आमचे कडेन एक शॅट आसा कोण तरी फोन करता ते येता बट बाय दॅट टायम ऑल्सो वी हॅव अ लॉट ऑफ रोल टू प्ले अँड वीच इफ प्लेड एट दॅट पॉईंट ऑफ टायम कॅन सेव्ह द लायफ ऑफ द पेशंट आनी डॉक्टर आय टोटली एग्री विथ यू फॉरगेट म्हणजे हांव अशें म्हणना की हांगसरल्या लोकांकूच खबर ना म्हणजे बींग अ मेडिकल प्रोफेशनल ऑल्सो आय हॅव नेवर प्रॅक्टीस आफ्टर माय पासिंग आवट एज एमबीबीएस म्हणजे थंय मरे हांवें ते डेमो म्हणून आपले शिकलेलो दाखयले बरयले पण असे ऑपॉर्च्युनिटीचे केन्ना आयले ना अँड वेन टुमॉरो इफ इट रियली कम्स आय डोंट नो वेदर आय विल बी एबल टू परफॉर्म टू द सायंटिफीक करेक्ट वे आतां एज अ पार्ट अँड पार्सल वॉट आय हॅव लर्न आय विल डेफिनेटली एक्झिबीट पण तरी सुद्दां म्हणून म्हाका दिसता जे तुमी सांगता आनी तुमच्या देशांत म्हणजे जो वेर यू आर प्रॅक्टिसींग लायक इन इंग्लंड वेर एवरी कॉमन मॅन ऑल्सो नोज अबाउट दीस आमचे कडेन तें हें ना तितके तशी म्हणजे तितके अवेरनेस ना आनी वी आर नॉट प्रोजेक्टेड इन टू दॅट सो म्हाका दिसता हाचेर मातशें आमकां तुमी स्पश्ट करतना आनीक एक म्हाका सांगा की डॉक्टर खूब फावट मागीर हार्ट अटॅक म्हणटा आनी कोणी म्हणटा कार्डियक अरेस्ट हार्ट अटॅक म्हणजे कितें कार्डियक अरेस्ट म्हणजे कितें हें कशें डिटॅक्ट करप डायग्नोज करप आनी हाव टू गो हेड मातशें आमकां विस्कटावन सांगात पयलीं म्हणजे जो गैरसमज आसा जावं कन्फ्युजन आसा ताजेर आमी फोकस करया एक म्हणजे हार्ट अटॅक म्हणजे कितें आनी कार्डियक अरेस्ट म्हणजे कितें हार्ट अटॅक म्हणजे तुज्या काळजाक रक्त पुरवठो कमी जाता 99% कारण आसता एक रक्ताचो गुळो वचून शीर ब्लॉक करता आनी रक्ताचो पुरवठो जायना हाका विदीन गोल्डन अवर फस्ट अवर जशे सिमटम सुरू जाले इन अ एप्रोप्रिएट हॉस्पिटल अशें न्ही खंय खंय DGHN गेलो ज्या जाग्यार फेसिलिटी जशें आमच्या राज्यांत आतां गोवा मॅडिकल कॉलेजान कार्डियोलॉजी फेसिलिटीज वर्ल्ड क्लास त्या जाग्यार व्हरत वी कॅन साल्वेज हीम वी कॅन रिस्टोर हीज कार्डियक फंक्शन टू ऑलमोस्ट नॉर्मल एका वरा भितर गोल्डन अवरा भितर जाता ओके सो जेन्ना हार्ट अटॅक जाता तेन्ना मनशाक जावं बायलेक छातीन दुखता दावे सायडीन हातान शिरशिरी मारल्या सारकें जाता वयर तकलेक शिरशिरी मारल्या सारकें जाता काही पेशंटाक एसिडिटी गॅस जाल्ल्या सारको जाता जो वखदां घेवनय एंटासीड घेतली रॅनिटिडीन घेतली वचना आनी वेगळेंशें दिसता ताका त्या दादल्यान जावं बायल मनशेन सदांच ताजेर दुर्लक्ष करचें न्ही हॉस्पिटलांत वचचें ECG काडचो आनी पळोवचें स्पेशली इफ यू आर अबव 40 आमचे जे एशियन पॉप्युलेशन आसा आमी वी आर मोर प्रोन फॉर कार्डियोवॅस्क्युलर डिजीजीस एट मच अर्ली एज दॅन से युरोपियन्स ह्या खातीर ताजेर दुर्लक्ष करचें न्ही काही पेशंटांनी फॉर एग्जाम्पल डायबिटीक्स लॉंग स्टँडींग डायबिटीक तांकां सिमटम्स केन्ना केन्ना येना सायलंट MI त्या खातीर वन ऑफ द ड्रेडेड कॉम्प्लिकेशन ऑफ हें जें पळय हार्ट अटॅक म्हणटा आमी वीच इन सायंटिफीक टर्म इज मायोकार्डियल इन्फार्क्शन इज एरिदमिया आनी तातूंत भितर वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन म्हणटा तें कॉम्प्लिकेशन जायत आमची काळीज जें पळय आसता हांव हातान दाखयतां तर पंप इट इज अ पंप सो इट हॅज टू पंप द ब्लड इन वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन थरथरता पेट्यात इट इज केओटिक इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी वीच डज नॉट कॉज इन मॅकॅनिकल आउटपूट आनी इट डजंट डिलिव्हर एनी ब्लड टू युअर बॉडी सो हें जेन्ना जाता तेन्ना युअर हार्ट अटॅक गॅट्स कन्वर्टेड टू कार्डियक अरेस्ट कार्डियक अरेस्ट मिन्स युअर हार्ट हॅज स्टॉप्ड वर्कींग एज अ पंप सो सगळेच हार्ट अटॅक कार्डियक अरेस्टान कन्वर्ट जायना आनी नॉट एवरी कार्डियक अरेस्ट इज कॉज बाय हार्ट अटॅक कारण देर आर नॉन कार्डियक कॉजीस मेनी नॉन कार्डियक कॉजीस एन्ड मेनी ऑफ देम आर रिवर्सिबल कॉजीस ऑफ कार्डियक अरेस्ट आनी हें एडवान्स लायफ सपोर्टान जे डॉक्टर्स नर्सीस पॅरामेडिक्स आसता तांकां आमी शिकयतात एज अ रिसॅसिटेशन काउन्सील अक्रेडिटेड एडवान्स लायफ सपोर्ट इन्स्ट्रक्टर म्हाका सांग डॉक्टर आतां हें तुमी सांगलें न्ही तुमी आतां रिसर्च वूड यू लायक टू शो अस एट दीस पॉयंट ऑफ टायम काय तुमकां फुडें वचून मागीर तें दाखोवपाची इच्छा आसा म्हणजे वॉट यू वूड लायक टू म्हणजे यू वॉन्ट टू शो द बाबा तुमचे व्हिडियो क्लिपींग अशें कितें आसा वीच की म्हणजे लोकांक पळोवपाक म्हणजे सारकें कळटलें यू वॉन्ट टू शो एट दीस पॉयंट ऑफ टायम काय यू वॉन्ट टू गो मागीर दाखयता कारण आमी कितें करया की जनते खातीर बिकॉज दीस इज फॉर ले पर्सन वी वील जस्ट कवर द बेजिक्स बरें ओके डॉक्टर आनी तुमकां एक महत्वाचो प्रश्न कारण तुमी आतां सांगलें आमकां ना की सडनली केन्ना केन्ना एखादो मनीस पडटा आनी आय वील गीव सम स्पेसिफीक एग्जाम्पल्स विच हॅज रिसंटली हॅपन इन गोवा वन ऑफ सच एपिसोड हॅपन इन म्हणजे प्लेस वेर आय कम फ्रॉम
आमचो एक बरो फुटबॉल खेळगडे आशिल्लो आनी तो ही वॉज प्लेईंग आनी रेगुलर प्लेयर आनी इनफॅक्ट ही वॉज अ नॅशनल प्लेयर वो व्हेरी व्हेरी फेमस पर्सनॅलिटी आनी यंग आशिल्लो नॉट अ व्हेरी ओल्ड फेलो ऑल्सो आनी अचानक म्हणजे तो खेळून जातकूच मागीर खेळटा खेळटाच ग्रावंडार पडलो आनी इन अ शॉर्ट स्पॅन ऑफ टायम ही पास्ट अवे आनी अशा म्हणजे मागीर तरेकवार लोकांचें हें आसता म्हणजे इनफॅक्ट वी कुड हॅव ऑल्सो म्हणजे हातूंत म्हजे दोन प्रश्न आसा एक म्हणजे ताका कितें जालां आसतलें पॉसिबिलिटी बिकॉज सच थिंग आनीक हालींच एक रिसंटली आनी एक केस जाल्या सो आय वॉन्ट टू नो वॉट इज अ प्रोबेबल कॉज हाव इट हॅज हॅपन एन्ड वॉट कुड हॅव बीन डन टू सेव दीस मॅन ऑर हाव टू एनकावंटर वीथ सच सिच्युएशन वेन सीच सिच्युएशन हॅपन आमी कितें तर कशा पद्दतीन मॅनेज करप तुम्ही एक अत्यंत महत्वाचो प्रश्न विचारला ती दुर्मिळ घटना व्हेरी रेअर बट लाईफ थ्रेटनिंग कंडिशन वी कॉल इट सडन डेथ सिंड्रोम बरोबर ते युजली सडन डेथ सिंड्रोम हे एका यंग मनशान जाता किशोरवयीन बालवयीन म्हणजे ॲडोलसंट टू अर्ली ट्वेंटीज ट्रिगर पॉईंट म्हणजे वॉट ट्रिगर्स इट इज फिजिकल ॲक्टिव्हिटी जिमान गेलो बरें जीम केलें फुटबॉल खेळ्ळो 2 वरां आनी सडनली ऑल ऑफ अ सडन एक हेल्दी मनीस ही जस्ट कोलॅप्सीस एन्ड डायस ओके सो सडन डेथ सिंड्रोम ताका खूब कारणां आसात आज समजा हांवें सांगलें तर आज फूल 1 वर वतलें आय थिंक बेस्ट पर्सन टू इलॅबरेट ऑन दीस सामकी सविस्तर माहिती वूड बी अ कार्डियोलॉजिस्ट पूण कॉमन थिंग म्हणजे हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपथी म्हणटा आनी दुसरें म्हणजे कंडक्शन डिफेक्ट्स इन द इलेक्ट्रिकल कंडक्शन सिस्टम ऑफ द हार्ट इन वीच देर आर चॅनल डेफिशियन्सीस ऑर चॅनल कार्डिओ सॉरी मायोपथीस आनी समजा काही लोकांक अशें जाता की खूब खेळटकच जिमान वतकच मेल्ल्या भशेन दिसता म्हणजे आपलो जीव गेलो काय कलकलता फीट येता आनी काही मिनटांनी बरो जाता ह्या पेशंटांनी दुर्लक्ष करचें न्ही तांणी जावं तांच्या पालकांनी हे सिरियसली घेवचें कारण हो गंभीर विशय आनी तांणी एक प्रॉपर कार्डिओलॉजिकल इव्हॅल्युएशन करून घेवचें इन अ प्लेस लायक गोवा मेडिकल कॉलेज वेर एव्हरीथिंग इज डन म्हणजे एव्हरीथिंग करेक्ट म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही ई सी जी आयलो त्याचे ट्रेडमिल टेस्ट आले इको कार्डिओग्राफी ऑल दीस थिंग्स विच आर रिलेव्हंट टू द टॉपिक अँड सब्जेक्ट विल बी कवर्ड बरोबर वॉट इज सरप्रायजिंग इन दीस अरे तो बरो खेळटालो आनी सडनली आनी दुसरें म्हणजे ज्या जाग्यार आमी मॅची खेळयता ऑफिशियल मॅचीस त्या जाग्यार आयडियली वी शूड हॅव अ ॲम्ब्युलन्स सिस्टम रेडी जावं वी शूड हॅव ले पर्सन हू इज वेल वर्स्ट वीथ ॲटलिस्ट बेजीक लायफ सपोर्ट इफ नॉट ॲडवान्स लायफ सपोर्ट सो नेक्स्ट वील कम टू बेजीक लायफ सपोर्ट बेजीक लायफ सपोर्ट म्हणजे कितें इन यू के वी कॉल इट बेजीक लायफ सपोर्ट हांगा म्हाका दिसता देर इज अ इंडियन रिससिटेशन काउन्सील नाव वीच इज फ्रॉम व्हेरी रिसंटली आनी म्हाका तें पळोवन एकदम बरें दिसलें की भारतान हालींच म्हणजे 2017 तांणी गायडलायन्स वीच आर व्हेरी एप्रोप्रिएट फॉर इंडियन सिनारियोज अशें हाडल्या वीथ व्हेरी गूड विडियोज तांचे पळोवना पूण हांवें तांची स्कॅचीस पळयल्या वीच आर व्हेरी गूड एन्ड देर videos are available in different languages telugu tamil hindi gujarati etc and I was quite impressed so bls shikpak ek sadan sad ek nale 2 var lagtat acha this should be taught to every layman tumhi pratyek kadin dotor nursi dorung shakana correct tya khatir pratyek manshan he basic jana jaung jay basic life support we call it bystander cpr समजा तुम्ही दोतोर असूनही समजा तो एक पेशंट कॉलॅप्स झाला आणि तुमकां आपयले यू विल नॉट बी एबल टू परफॉर्म ॲडवान्स लायफ सपोर्ट कित्याक फॅसिलिटी ना तुमचे कडेन इन वीच केस यू बिकम अ बायस्टँडर हू इज परफॉर्मिंग सी पी आर बेजीक लायफ सपोर्ट आता बेजीक लायफ सपोर्ट म्हणजे आम्ही जशी ए बी सी शिकल्या शाळेन ती ए बी सी जाणं जावपाचे पहिली म्हणजे कोणी समजा कोसळ्ळो सकल तुम्ही वॉट्सअप आनी सी वेदर इज रिस्पोंडींग आरे बाबा तूं कसो आसा दोळे उक्ते कर आनी समजा तो उक्त करना ही इज अनकॉन्शियस ताचे भुजार मातशें हालोवप अशें करून सम पीपल मे रिस्पोंड टू युअर स्टिम्युलस तरी करून जायना देन ए मिन्स एरवे एरवे म्हणजे वाऱ्याची वाट आमी उस्कार घेतात
आणि तो उस्कार आमच्या नाकातल्यान तोंडातल्यान समजा नाक ब्लॉक झाले आम्ही तोंडातल्यान घेता तो ना म्हणजे तो भितर वता आणि आमच्या फुफ्फुसातल्यान तो सगळ्या शरीरात वता. जेन्ना पेशंट कोसळटा तेन्ना ताजी जीब फाटल्यान वचपाक शकता आणि तुझी वाट ब्लॉक जाता. ती वाट पयली मेकळी करप आणि ती कशी करप ते फुडल्या व्हिडिओन हांव तुमकां दाखयता. बेजिकली तुम्ही ताजी तकली अशी करप आणि खाकडी वयर करप आणि तोंड मातशें उक्तें करून समजा कितें माती पडल्या जावं आनी कितें पडलां जें तुमी सहज क्लियर करूंक शकता. म्हणजे ब्लायंडली स्वायप करनाकात. समजा फॉरेन बॉडी आसत आणि ब्लायंडली स्वायप करत ती फुडें आनी वचूंक शकता. सो जें दिसता आनी काडूंक शकता तेंच काडात. सो दीस इज अबावट ए एअरवे. बी इज ब्रिदींग. हय डॉक्टर एक काम करया, म्हाका दिसता आमी हाचो व्हिडिओ बी आमी पळयतले पण एक मातसो एक ल्हानसो विसव घेवया आनी परतून सुरू करया. लेट्स टेक अ स्मॉल ब्रेक. दिस इज इन्फो मिडिया प्राइम स्लॉट नेटवर्क एंड यू आर वॉचिंग प्राइम योर वॉइस योर चॅनल. हां डॉक्टर, तुम्ही सांगले म्हणजे एअरवेज म्हणजे जसे सांगले की समजा ते तोंडात किती असा पडिल्ले असा झालं तुम्हाला दिसता झालं तुम्ही काढू शकता काढपाचे सो दॅट तोंड मोकळे झाले. आणि तुम्ही सांगले की जीप जी फाटी परतता ती सायडीक करपा खातीर जशें आमी आतां म्हणजे तुमच्या ह्या फुडल्या व्हिडिओन आमकां दिसतलें कशें करप तें. ओके एचो पार्ट झालो. आतां वॉट अबाउट बी? बी म्हणजे कितें आनी कशें वचप तें मातशें सांगात. बी म्हणजे तुमी पळोवपाक जाय की तो पेशंट ब्रीथ करता की ना. सो नॉर्मली ब्रीथ करता अनकॉन्शियस तर तुम्ही किती करात की अनकॉन्शियस पेशंट समजा उलटी केली ताणें तर ती ताज्या पुलमावान फुफ्फुसांत वचपाक शकता. एक रिकवरी पोजिशन म्हणून आसता. रिकवरी पोजिशन म्हणजे कितें की आमी एका सायडीन न्हिदता पळयात तेंच पोजिशन. म्हणजे किती करप, एक हात असो करप पोल्याक आनी वयलो जो पांय आसा तो हें करून ताका एका सायडीन न्हिदोवप. आनी हें करता आसतना सुद्दां तुमी परत परत ताजेर नजर दवरूंक जाय की बाबा तो अजुनूय ब्रिदींग करता आनी मदत मागात. खंयचोय पेशंट सकल पडला आनी ताका कार्डियक अरेस्ट तो ताजो जीव आसूं ना आसूं सदांच मदत मागात. एक मनीस सगळें करपाक शकना. सो दीस इज कॉल्ड रिकवरी पोजिशन फॉर एनी अनकॉन्शियस पेशंट. एन्ड इवन फॉर मॅडिकल पीपल वी टीच दीस की बाबा तुमचं वॉर्डान सुद्धा असं पेशंट हे करत पहिली रिकवरी पोझिशन करत इन होम देर आर सायन्स ऑफ लाईफ म्हणजे ब्रीथ करता असे. आता समजा तुमकां ब्रिदींग ॲबनॉर्मल दिसता. ॲबनॉर्मल म्हणजे कितें? नॉर्मली तुम्ही पळयात ते सारखे मार्चिंग ऑर्डर जशी मिलिटरीची असता तशी ब्रिदींग ताल असता सारखो. आणि समजा तुमकां असो पेशंट सापडला जाचे ब्रिदींग समजा एकट्याचो जीव गेला कार्डियक अरेस्ट तो एक काही सेकंड ब्रीथ करूंक शकता. दॅट इज कॉल्ड एगोनल ब्रिदींग. मरता असताना पिक्चरान दाखयता पळय अशें करून. हां सो ते म्हणजे नॉर्मल ब्रिदींग न्ही हें जाणं जायात. हाजे बद्दल युट्यूबाचेर थोडे व्हिडिओ आसात. वॉट इज एगोनल ब्रिदींग? इट इज इम्पॉर्टंट नॉट टू कन्फ्यूज नॉर्मल ब्रिदींग वीथ एगोनल ब्रिदींग. एगोनल ब्रिदींग इज टर्मिनल. सो एबनॉर्मल ब्रिदींग झालें बी. सो दॅन यू नीड टू सी वेदर दीस पेशंट हॅज गॉट अ पल्स. सीचेर वता आमी. सो सर्क्युलेशन आयलें सर्क्युलेशन आयलें. सो तुमकां हांगा फुडली म्हजी ढाल दिसता कळ्यांतली दादल्यांक सामकी प्रॉमिनंट आसता ती. इट्स कॉल्ड थायरॉयड शिल्ड ऑर एडम्स एपल. ताजे सायडीन तुमची दोन तीन बोटां अशी स्लायड करात आनी मातसो दाब दिल्यार तुमकां एक पल्स मेळूंक जाय हे जनतेक. आता इवन दोतोराक ते केन्ना केन्ना डिफिकल्ट जावंक शकता अंडर सच कंडिशन. आता हांव जे फुडले सांगता ते गायडलायन्सान बरयल्ले ना. पूण समजा तो एक दादलो मनीस आसा भुरगे आसा तुमचो कान ताज्या दावे छातीर निप्पलाचेर दवरात आनी तुमकां समजा काळजाचे लबडब जसो डोल लबडब लबडब असो आवाज येता ताजी काळीज चलता. आवाज येना ताजी काळीज बंद जाला. हे गायडलायन्सान बरोवंक ना पूण हांव चिंत्तालो की हांव कितें सांगू फॉर जनतेक. कारण पल्स पळोवप म्हणजे सोंपे न्ही. तुमच्या जिवनांत एखादे एक दोन असले इव्हेंट्स येत पूण दीस इज अ सिम्पलेस्ट थिंग आय कूड थिंक ऑफ फॉर गोवन पॉप्युलेशन. सो हें जालें सी. आतां हे तिनूय गोश्टी ज्यो पळय आसा आतां आमी स्लो मोशनान तुमकां सांगल्या ए बी सी. 10 सेकंदां
भितरच तुम्ही सगळे करूंक जाय. ॲब्सोल्युटली. आणि ते व्हिडिओन दाखयतले. म्हणजे एका बरोबर लुक लिसन फील. लुक फॉर चेस्ट राईज. करेक्ट. एबनॉर्मल ब्रिदिंग, नो ब्रिदिंग ऑर एगोनल ब्रिदिंग. लिसन फॉर एअर. ना एअर एअर म्हणजे तो श्वास घेता की ना. ॲट द सेम टाईम यू फील पल्स आणि यू कॅन फील द एअर इफ इट इज कमिंग फ्रॉम पेशंट्स एअरवे ऑर ब्रिदिंग पार्ट. हे सगळे आम्ही स्लो मोशनान सांगला, पण एकदम 10 सेकंदान करचे पडटा आणि त्या खातीर तुमची ट्रेनिंग लागता. एव्हरी सेकंड काउंट्स, एव्हरी मिनिट काउंट्स. त्या खातीर कारण जरी आम्ही ताका कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन म्हणलंय तरी पण युअर मेन एम इज टू सालवेज ब्रेन. बरोबर. तुम्ही ट्यूब घालून मागीर ऑक्सिजन देऊ शकता टाइम जातकच, हार्टाक मेडिकेशन देऊन परत रिस्टार्ट करू शकता. ब्रेन समजा ऑक्सिजन डेफिशियंट जायत, हायपॉक्सिक ब्रेन डॅमेज अँड डेथ ऑफ द ब्रेन सेल इज नॉन सालवेजेबल. त्या खातीर ब्रेन इज प्रायोरिटी. सो आय वूड कॉल इट एज सेरेब्रल रिससिटेशन अलॉंग विथ कार्डिओपल्मनरी. सो जेव्हा आम्ही हे सगळे करतात तेव्हा आता सीपीआर हो एक इम्पॉर्टंट, म्हणजे जसे तुम्ही हे सगळे 10 सेकंदा भीतर सगळे सिंक्रोनाइज जाऊ आणि प्रॉम्प्ट जाऊ जात. प्रॉम्प्ट जाऊंग जाय. रेकग्निशन. बरोबर. ओळखूंक जाय की बाबा ह्या पेशंटाचा जीव गेला जावं हाजे हार्ट स्टॉप झाला 10 सेकंदा भीतर. त्या खातीर ही ट्रेनिंग लागता. त्या खातीर आज फक्त उलोवन जायना, त्या खातीर हो व्हिडिओ हांव तुमकां दाखयतात. हो युरोपियन रिससिटेशन काउन्सिलाचो ट्रेनिंग व्हिडिओ आणि ट्रेनिंग व्हिडिओ फॉर जनता. यू डोंट नीड अ कन्सेंट, स्पेशल परमिशन. अँड बिंग अ रिससिटेशन काउन्सिल यू के अक्रेडिटेड इन्स्ट्रक्टर, आय कॅन डेफिनेटली शो इट टू फॉर पर्पज. आता ताणे इमर्जन्सी नंबर पळयात 112, म्हणजे फॉर होल युरोप तुम्ही खं असा 112 दाबात. ऑल थ्री सर्विसीस, पोलीस, ॲम्ब्युलन्स आणि फायर सर्विस गेट्स ॲक्टिवेटेड ऑटोमॅटिकली. आणि तुम्ही माका सो इन गोवा इट इज 108. इन गोवा इट इज 108. 108 म्हणजे 118 जर तुम्ही कॉल केला जर यू विल गेट द एज यू आर राईटली सेड सिमिलर ऑल थिंग्स आर सिंक्रोनाइज. इवन मी तुम्ही जर पोलिसांना केन्ना इन्फॉर्म करायचं समटाईम ते देमसेल्व्स जसे दिसतात तसे ते, बट हियर फर्स्ट प्रायोरिटीज ऑफ द हेल्थ आणि ते बाकीचे साईड जे असतात ते सुद्धा कम्युनिकेट करतात. इफ दॅट इज अ केस म्हणजे वी आर फॉलोईंग इंटरनॅशनल गाईडलाईन्स. खूपशा वेळी दोतर असे असतात की आमच्या कळना व्हॅल्यू, बट वेन पीपल लाईक यू टॉक आणि आमकाय कळलं की यस दिस बीन डन ऑलमोस्ट. म्हणजे जसे तुम्ही सांगले की भायल्या देशांनी असा ती सिस्टम आज हांगा सुद्धा अवेलेबल असा. कारण वेन वी युजली लोक उलयताना सगळे आम्ही नेगेटिव्ह पळतात की ओके हे असे चाललं हे सारखे ना, बट अ लॉट ऑफ गुड थिंग्स ऑल्सो हॅपन्स विच यू हॅव टू टेक अ नोट अँड रिक्वायर्स रिकॉग्निशन. सो पेशंट पडला आणि समबडी कम्स टू हेल्प हिम, ही त्याच्या ऑफिसातली बाय एक कलीग धरात, पहिली ती चेक करता की आय एम सेफ टू अप्रोच. हां समजा इलेक्ट्रिकल शॉक झाला आणि लाईव्ह सर्किट असा, यू हॅव टू कन्सिडर युअर सेफ्टी, अदरवाईज यू कॅन बिकम पोटेन्शियली सेकंड विक्टीम. सो ताणें हे पळयात हेड लिफ्ट चीन लिफ्ट, सॉरी हेड टिल चीन लिफ्ट केला, खाकडी वयर काढली, तकली मातशी सकल केली अँड ओपन द एअरवे आणि पल्सी पळयलो आणि ती कळे की कार्डियक अरेस्ट झाला. सो कलिगाक सांगले इमर्जन्सी सर्विसेक आपय आणि एक हात हाताचो तळवो असा तो मध्य छातीचेर हांगा ती करून ती 100 ते 120 मिनटाक ह्या रेटीन ती छाती दामता, कॉम्प्रेस करता आणि डिकॉम्प्रेसय करता फास्ट. आणि कितली छाती भितर वचूंक जाय ती अराउंड 5 सेंटीमीटर्स, 5 सेंटीमीटर्स किंवा 2 इंच. 30 फावटी कॉम्प्रेस करतकच तुमच्यान जाता जाल्यार 2 रेस्क्यू ब्रेथ्स दियात. जेन्ना रेस्क्यू ब्रेथ्स दिता तेन्ना पेशंटाचें नाक दामप, तोंडाक तोंड लावप, इट इज कीस ऑफ लायफ, माउथ टू माउथ रेस्पिरेशन. कारण समजा तुम्ही तें सोडलें तर वारो थंयच्यान वतलो भायर. त्या खातीर आनी हो सिक्वेन्स टील इमर्जन्सी सर्वीस अरायव्स, एम्ब्युलन्स अरायव्स. वेस्टर्न नेशन्स तांचो रूल असा की 8 मिनटां भितर ॲम्ब्युलन्स पावूंक जाय इन लायफ थ्रेटनींग कंडिशन्स. 8 मिनटां भितर. आणि हो दीस इज समथींग कॉल्ड ऑटोमॅटीक एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर. हो भायल्या देशांत खुबशा शॉपिंग मॉलांनी असता,
ऑफीस पब्लीक प्लेसीस बेजिकली इजी टू यूज तो सगळे सांगता देर इज अ वॉयस देर किती करप फॉर अ ले पर्सन आता नंबर वन जब जो बटन पळयला तो ऑन ऑफ बटन तो ऑन ऑफ करप दोन पॅड्स लावप आणि इट ऑटोमॅटिकली रेकॉग्नायझीस अ टायप ऑफ रिदम ताल कसलो आसा आणि ओनली इफ इट इज अ शॉकेबल कंडिशन इट वील से शॉक आणि मेक शुअर नो बडी इज टचिंग द पेशंट त्या खातीर ते असे करून एवरीथिंग क्लिअर म्हणून दाखवतात आणि डिलिव्हर द शॉक अँड रिस्टार्ट सी पी आर अँड कंटिन्यू दिस आफ्टर एव्हरी म्हणजे कंटिन्युअस 30 कंप्रेशन्स 2 रेस्क्यू ब्रेथ्स अँड एव्हरी 2 मिनिट्स यू हॅव टू ॲनलाइज द रिझम म्हणजे बिकॉज दे आर ले पर्सन द मशीन इज डुईंग इट फॉर देम कारण ॲडवान्स लाईफ सपोर्ट जो असा ताजे दोन फाटी असा शॉकेबल ऑर नॉन शॉकेबल शॉकेबल रिदम म्हणजे तू काळीच थरथरता त्या खातीर आणि 8 मिनटां भितर ॲम्ब्युलन्स पावून ते दे वील गो अहेड विथ ॲडवान्स लाईफ सपोर्ट आता स्टॅटिस्टिक्स समजा पळयले तर इवन इन वेस्टर्न नेशन लाईक युनायटेड किंगडम आउट ऑफ हॉस्पिटल कार्डियक अरेस्ट फक्त 10% रिवाईव्ह जातात तातून भितर समजा शॉकेबल कंडिशन असा आणि डिफिब्रिलेशन सारखे टायमार जायत वेळार जायत तर त्या मनशाचो जिवीत रावपाचो चान्स डबल किंवा जास्त दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ अर्ली सी पी आर अर्ली डिफिब्रिलेशन बरोबर सो ह्या पद्धतीन हे करप त्या वेळा सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे जसे तुम्ही सांगले ते छातीचे हात धुवून तुम्ही म्हणजे जो वेग तुम्ही सांगलो की अराउंड 100 to 120 पर मिनिट ह्या गतीन म्हणजे ह्या हातून ती सिक्वेन्सान तुम्ही तितक्या फास्ट ते करपा नॉट अ व्हेरी स्लो स्लो नाही म्हणजे फटाफट जावपाक जाय बरोबर आणि ज्यांना अशी फॅसिलिटी ज्या जागेवर समजा उपलब्ध असा खुपशाकडे असताय बी लाईक वेन यू आर ट्रॅव्हलिंग द एरोप्लेन लॉट ऑफ थिंग्स आर अवेलेबल पण हे तुम्हाला खबर असं पाहिजे की त्याचे जे मशीन असा ते जर कनेक्ट करत यू गेट अ सिग्नल आणि त्या वेळा ते जेव्हा तुम्ही त्याला शॉक तुका सिग्नल आले आणि तुम्ही शॉक दिलो दिता त्यांना त्याला टच करत ना बिकॉज यू मे गेट दिस थिंग बरोबर ह्यो काय बेसिक झालं डॉक्टर माझा आजच आणि म्हणजे पुढे वचून आम्ही ज्यांना पाहता की बरं तुम्ही हा अनेक प्रश्न विचारता की हातून लहान भुरग्यांच्या आणि जाणट्यांचे असे किती वेगळेपण असतं काय इट इज सेम वे यू कॅन गो अहेड तातून भीतर मातसो फरक असा जो फरक असा तो जनतेक जाणा जाऊंगच जाय असे काही ना नॉट अ मस्ट पण जो मेडिकल स्टाफ असा तांचे कडल्यान अपेक्षा असता की भुरग्यांचे रिसिसिटेशन मातशे वेगळे जातले कारण भुरग्यांचे कार्डियक अरेस्ट जाता ताजे कारण चड करून ब्रिदिंग प्रॉब्लेम्स असतात कोणाक न्युमोनिया झाली ब्रॉन्क्युलायटीस झाली क्रूप झालो फॉरेन बॉडी जाऊन चोकिंग झाले एक्सेट्रा सो आणि ॲडल्ट्सांक कार्डियक नॉन कार्डियक कॉसेस सो वो डिफरन्स एज अ कॉज ऑफ कार्डियक अरेस्ट त्या खातीर रिससिटेशन काउन्सिल UK आणि ऑल ओवर द वर्ल्ड तुम्ही पहिली 5 रेस्क्यू ब्रेथ्स दिवंक जाय भुरग्यांक सो माउथ टू माउथ इफ द चायल्ड इज बीग आणि समजा लहान भुरगे असा एका वर्सा भितरले देन यू कॅन गीव युअर माउथ वील कवर इनफॅक्ट द नोज सो नो नीड टू पिंच द नोज हां आणि समजा तुमकां कांयच खबर ना तर कांयच करनाकात कारण तुम्ही कांयच करूंक ना जनतेक प्लीज हांव सांगता तर भुरगे मरतले हे भुरगे एखादे कोणाचे सोयरे असूंक शकता किंवा एक भावी फुटबॉल प्लेयर जावं भावी राज्यकर्ता असूंक शकता त्या खातीर प्लीज भिवू नाकात जे तुमकां खबर असा ते करात आता पर्यंत खंयच्याच पाश्चिमात्य देशांत वेस्टर्न नेशन नो बडी इज पनिश्ड लिगली फॉर डुईंग ALS प्रोटोकॉल ऑफ ॲडल्ट ऑन अ चायल्ड कळ म्हणजे जे तुमकां इन शॉर्ट म्हणजे त्या वेळार तुम्ही अशें आनी फुडलें म्हणजे ना मागीर फुडें हाचें किंवा कितें जालें लिगल किंवा तशें चिंतनाका एज अ लायफ सेवींग मेजर यू आर द इट इज फर्स्ट प्रायम ड्युटी ऑफ युअर एज अ सिटिझन ऑर एज अ म्हणजे ते मनीस म्हणून रादर दॅन वेदर यू आर रिलेटेड नॉट ऑल दीस थिंग्स युअर म्हणजे वॉट एवर यू नो कॅन बी पूट इन टू एक्शन आणि हांव त्याचप्रमाणे ह्या चॅनला मार्फत हांव न्याय वेवस्था आमची जी गोंयांत आसा पोलीस जावं लिगल सिस्टम प्लीज
हें तुम्ही लक्षान दवरात एज अ गूड सॅमरिटन एक्ट आणि सदांच हाजेर मातशें हें आसचें. सो म्हणजे तो जो म्हणजे ना मागीर पुलिसांचे कोण काडटलो कडेन अशें म्हण नाकात. इट इज दीस थिंग नथींग नायट म्हणजे सामान व्हडलेशें कांयच इम्प्लिकेशन आसनात. फायनली ज्युडिशरी ऑल्सो हॅज अंडरस्टूड डॅट दीस इज अ रोल ऑफ एवरी सिटिझन अँड वी आर सपोज टू हॅल्प द पर्सन इन क्रायसीस वेदर आणि इवन म्हणजे तुम्ही खंयच्या तुम्ही जे तुमकां ते त्यातल्या इतल्या जे गती आसा जे ज्ञान आसा दॅट यू हॅव टू पूट इन टू प्रॅक्टीस डेफिनेटली. मात्र डॉक्टर तुम्ही आता तुम्ही सांगला आमकां दोन तीन मातशें आमकां डिस्कटन सांगात एक दोन तीन गजाली. एक म्हणजे तुम्ही सांगले की एखादो भुरगो किंवा मनीस ड्रावनींग जालो उदकान पडलो ताका आमी काडलो कोण ते काडलो वॉट एवर इट जाल्यार मागीर हाव टू गो हेड हाचें एक आनी दुसरें म्हणजे मागीर बाकीचे थोडे फुडें केन्ना केन्ना चोकींग जाता जे तुमी फॉरेन बॉडी म्हटली अशे खूब आमचे कडेन एपिसोड आसा भुरगे खातना कितें तरी वता ताळ्या कडेन शिरकता बंद जाता मातशें आमकां मातशें विस्कडून सांगात. ताचे पयलीं हांव एक मातशें मॉडिफिकेशन सांगता तुमकां फॉर अ ले पर्सन. आतां एअरवे कशी मेनटेन करप ही दाखयल्या खाकडीवर आनी तकली मातशी अशी हें करप फाटल्यान. समजा कोणाकी ॲक्सिडेंट झाला आणि दुबाव असा की बाबा त्याच्या मानेक मार लागला मणक्याक मानेच्या तर त्यांना मात्र हे करचे नाही. त्यांना देर इज समथिंग कॉल्ड जॉ थ्रस्ट. सो तुम्ही एक दोन बोटां अशी हांगा फाटल्यान हे करात आणि खाकडे असा ती फुडे हे करात. समजा तरी पूण त्या पेशंटाची एअरवे पेटंट जायना तर मात्र तुमच्यान ते पहिली सांगता पळय कारण तुम्ही ऑक्सिजनाची वाट सारखी करना तर हो मनीस मरपाक शकता. सो अ पर्सन विथ न्युरोलॉजिकल डेफिसीट अ लायफ इज बेटर दॅन अ डेड पर्सन. हां पूण समजा तुमकां दुबाव आसा की मान सारकी ना तर जॉ थ्रस्ट बेजिकली दोन बोटां अशी घालप आनी ही खाकडी फुडें हें करप. डॉक्टर हांवें एक ल्हानसो विसव घेवन परतून सुरू करया. This is Info Media Prime Slot Network. And you're watching Prime. Your voice, your channel. Prime TV-चो हो आमचो दोतोर कारवेचो निमणो तिसरो भाग आणि म्हजे बरोबर आसा डॉक्टर निखिल देसाय गोयचे नामनेचे दोतोर एनेस्थेसियाचे स्पेशलिस्ट पण ते सध्या इंग्लंडाक असतात आणि आज मुजरत जेन्ना ते गोंयांत आयले तेन्ना वेळ काढून ह्या कार्यावळींत ते सहभागी जाल्यात आणि आमकां लायफ सेवींग ताचे जे मेजर्स आसात किंवा रिससेसिटेशन टॅक्नीक जेका म्हणटात ते आमकां ते समजावन सांगतात. हाचे खातीर ताणें आपल्या व्हिडिओच्या माध्यमांतल्यान किंवा आपलें जें गिन्यान आसा तें आमकां सोप्या भाशेन कशा पद्दतीन आमकां ते समजावन सांगतात ताचो फायदो कसो जावं शकता बिकॉज फायनली ते मोस्ट इम्पॉर्टंट जे आमकां खुबशे फावटी सर्वसामान्य मनशाक न्हय क्वॉलिफायड म्हणजे एज्युकेटेड लोकांक सुद्दां खबर आसना. सो आय एम व्हेरी फ्रँक अबाउट इट आनी हातूंत म्हाका कांयच हें दिसना पूण त्या खातीर हें सगळ्यांक जाणून घेवप एटलिस्ट बेसीक केन्ना किंवा बॅन बिकॉज यू डोंट नो वीथ हूम यू आर गोईंग टू एनकाउंटर द पर्सन मे बी युअर फॅमिली ओन मेंबर तुझ्या घरातलो मनीस असू शकता फ्रेंड असू शकता रिलेटिव्ह असू शकता ऑर वेन एवर यू आर जस्ट वॉकिंग जशें आतां तुम्ही थोडे एक केन्ना व्हिडियोन सांगता की बाबा कोण ऑफिसान जावं शकता. सो अशा हें सगळें गिन्यान म्हत्वाचें आसता. डॉक्टर आमी उलयताले ड्रावनींग अशें म्हणजे एखादो मनीस उदकान पडलो जो भुरगो आसूं किंवा जाणटो म्हणजे हाव टू गो हेड विथ दॅट. समजा तुमी कोणाकय पळयलो की उदकान पडला नंबर फर्स्ट इज युअर सेफ्टी. समजा तुमकां पेंवंक कळना तर तुम्ही उडी मारप नासता बिकॉज यू वील बिकम सेकंड विक्टीम. हां पूण मदत मागप आणि तुमच्यान जे जाता ताका बडी दिली दोरी दिली असले कामां करून ट्राय टू सेव हिम. आता ड्रावनिंगान कितें जाता गोंयान आमचे जे पळय उदकाचे टेंपरेचर तापमान आसता ते ट्रॉपिकल म्हणजे बरें गरम जावं अशें वॉर्म हय वॉर्म. पूण ऑस्ट्रिया स्विझर्लंड युरोपांत कितें आसता की तांचे गरमेन सुद्दां टेंपरेचर ऑफ द वॉटर इज फ्रिजींग आनी तातूंत जेन्ना मनीस पडटा तेन्ना मनशाचे जे पळय रिफ्लेक्सीस आसता ते कमी जाता आनी पोवपी बरो पोवपी एक्सपर्ट स्विमर ताजी रिफ्लेक्सीस हें जावन तो बुडटा कारण ही कांट थिंक वॉट टू डू. पूण दुसरी एडवांटेज म्हणल्यार जेन्ना तो उदका भितर वता ताजे शरिराचे जे पळय तापमान आसा ते 37 degrees centigrade कमी जायत वता आनी इवन इफ ही गेट्स अरेस्ट एंड ही साल्वेज्ड आफ्टर से 15 minutes ताजे चान्सीस ऑफ रिकवरी आर हायर दॅन समबडी इन मांडवी रिवर हू हॅज ड्राउंड कारण दॅट हायपोथर्मिया मायट हॅव सेव्ड हिम. कित्याक प्रत्येक डिग्री सेंटीग्रेड ड्रॉप जाता तेन्ना तुजो मेटाबॉलिझम ड्रॉप्स बाय 7-9%. सो युअर ब्रेन गेट्स मोर टायम बिफोर इट स्टार्व्स. त्या खातीर
आमचे देशांत तरी जेन्ना जो बुडटा ताका जाता तितलो बेगीन काडून बेगीन ताजेर रिसोसिटेशन जावपाक जाय. हें डिफरन्स बिटवीन से आमच्या देशांत एखादे जम्मू काश्मीरांत बीन एखादे पूण हांगा गोंयांत आमी जाता तितलो ताका बेगीन हें करूंक जाय. दुसरें म्हणजे ट्रावलिंगाचो पेशंट जेन्ना रिवायव करता तेन्ना वी हॅव जस्ट वॉन वन बॅटल. ताका भितर घाण उदक भितर सोडून एस्पिरेशन न्युमोनायटीस तो इन द लाँग टर्म थोड्या दिसांनी एखादें न्युमोनिया जावन मरपाक शकता. सो रिवायवींग हीम इज जस्ट वन पार्ट. वी आर स्टील नॉट आउट ऑफ द वुड्स. सो मॉर्टेलिटी हाय आसता. बरोबर. सो अशा आता म्हाका सांगा तुम्ही एकदा एका मनशाक हाडलो न्ही आता सांगले अदर तुम्ही आमकां सांगला वेदर द सेम टायप ऑफ पॅटर्न इज टू बी फॉलोड की आता उदकांतल्यान एका मनशाक काडलो कोणी तरी काडलो एका म्हणजे द वन हू नो स्विमींग ताका बाकीचें काय खबर ना बट ही नो स्विमींग पण ताणें काडलो ताका. समजा तुम्ही एक लायफ गार्ड तांकां खबर आसा तर इन वॉटर यू कॅनॉट डू सी पी आर. बरोबर. आमी लेट्स अस्यूम दॅट पर्सन इज ब्रॉट. कित्याक तर अनदर इम्पॉर्टंट थिंग इज सी पी आर हॅज टू बी डन ऑन अ फॉर्म अँड हार्ड सर्फेस. बरोबर. करेक्ट. अँड पेशंट सुपायन म्हणजे उदारत न्हिदोवपाक जाय. आतां उदकांत तुम्ही चडान चड उदारत न्हिदोवन ताका ब्रिदींग दिवपाक शकता माउथ टू माउथ. वी हॅव ऑलरेडी टेकन हिम आउट. हय टोकन हिम टेकन हिम आउट अँड स्टार्ट इनिशिएटिंग चेस्ट कॉम्प्रेशन एट द अर्लिएस्ट. पयलींचे कितें समज जाताले ना ताका असो पांयांक धरून वयर हें करया उदक सगळें वयर वतले अशें कांय ना. सो ऑल दीस थिंग म्हणजे हें सगळें करच्या परस डायरेक्ट सी पी आर. डायरेक्ट सी पी आर इफ यू क्विकली एसेस अँड कन्फर्म म्हणजे वळखले तुम्ही की ताजे काळीज बंद पडला. बरोबर. अँड इनिशिएट सी पी आर अँड कॉल ॲम्ब्युलन्स. बरोबर. 108. हय 108. पण आता हो जो मदलो काळ इज अ व्हेरी क्रुशियल टाइम कारण बाय द टाइम दे कम दे रीच डेफिनेटली टेक सम. म्हाका सांगा डॉक्टर खूप फुडें मिशेल म्हणलें ते पोटान उदक गेलो अशें म्हणटा लायक गोंयचो मनीस जशें तुमी सांगले की गोंयचो मनीस कोणी ना पण ते पयलीं काडपाचे. वॉट इज युअर रिकमेंडेशन वॉट इज टू बी डन एक्झॅक्टली. आनी खंयच्याच सिस्टमाचेर तुमचें लक्ष वचूंक जायना. फक्त जशें दाखयलां की कार्डिओ पल्मनरी रिसोसिटेशन तेंच करपाक जाय. समजा तातूंत माउथ टू माउथ रेस्पिरेशन ताजे तोंडाक एखादी उल्टी आसपाक शकता रगत आनी तुमकां दिसता की ना ते एखादे इज डेंजर टू मी यू आर व्हेरी वेल प्लीज गो हॅड अँड जस्ट टू कॉम्प्रेशन ओनली सी पी आर. अच्छा. फक्त चेस्ट कॉम्प्रेशन. बरोबर. काही कडेन तुमकां वन वे मास्क आसता रिसोसिटेशन मास्क. फॉर एग्जाम्पल इन हॉस्पिटल्स आनी थोडे हॉस्पिटल स्टाफा कडेन ते बॉल्सान दवरतात. द मोमेंट देर इज आउट ऑफ हॉस्पिटल अरेस्ट तूं यू डोंट डू माउथ टू माउथ रेस्पिरेशन ते मास्क दवरता ब्रिदींग करता. यू आर प्रोटेक्टेड विथ अ फिल्टर. पूण ते आमच्या गोंयांत म्हाका दिसना आसा म्हणून. आनी दुसरें तितकी अशी आमकां घेवन वचपाक तितकी संवय आसना. मे बी मे मेडिकल डॉक्टर ऑल्सो आय डोंट थिंक यूल बी कॅरिंग सच थिंग. करेक्ट. सो आनी खंयच्याच सिस्टमाचेर चड लक्ष दवरचें न्ही. समजा तुमी ओळखला ताजे काळीज बंद पडला ताजे काळीज परत रिस्टार्ट करपाक जाय स्टार्ट चेस्ट कॉम्प्रेशन्स. 30 कॉम्प्रेशन्स 2 रेस्क्यू ब्रेथ्स. इफ यू डोंट वॉन्ट टू गीव रेस्क्यू ब्रेथ्स कंटिन्युअस कॉम्प्रेशन्स एट द रेट ऑफ 100 to 120 पर मिनीट हें लक्षांत दवरात. आनी तुमचो जो दाब आसा ताणें करून छाती 5 cm भितर दाखपाक जाय आनी जितलो टायम तूं दामता तितलीच ती रिकॉयल जावपाक जाय कारण यू आर क्रिएटिंग एक्सटर्नल पंपींग एक्शन. बरोबर. सो हो जो म्हणजे ही जी सिक्वेन्स आसा ती मेंटेन करप खूप गरजेची. बरोबर. म्हाका सांग डॉक्टर आतां आमी उलयले न्हय हाच्या उपरांत आनी एक म्हजो प्रश्न आशिल्लो की केन्ना एखाद्या ल्हान भुरग्याक किंवा कोणी नोविंगली ऑन दीस म्हणजे चोकींग आसा किंवा ताळ्या खाली शिरकता तेन्ना हाव टू गो हेड विथ दॅट. चोकींग जेन्ना जाता तेन्ना पयली म्हणजे रिअश्युअर ताका भंय दिसता मनशाक. And if the patient can cough effectively, khokli yeta, that's the best way to expel foreign body. Achcha. And samaj patient ulopak shakta means his airway or her airway is patent. He lakshan dhavrat ki jo manis ulaita, manje e taji patent. And samja manchak ulopak yena, pun conscious asa. Tar taka fatlan, fati, paanch hemarap, dabke marap. ते कशें करप तें हांव व्हिडियोंत दाखयतलो. बेजिकली फाटेक अशे 5 फट करून धपके मारप आनी तरी पूण येना जाल्यार मागीर पेशंटाच्या सायडीन आनी फाटल्यान आनी पेशंटाक बँड जावपाक सांगप आनी एबडॉमिनल थ्रस्ट बोमले वयर आनी जी ही
बोर आसा, बरगडी आसा, हाचे मदें एक मूठ करप, ताजेर हात दवरप आनी फाटल्यान आनी वयर प्रेस एंड रिलीज अशें पांच फावटी करप वीथ द होप दॅट इट वील क्रिएट सम प्रेशर चेंजीस एंड एक्सपेल द फॉरेन बॉडी वीच मे बी बोर खालें बोर आसूं शकता, पेबल आसूं शकता, गड्डो आसूं शकता, कितें वॉट एवर टॉयज कितें आसूं शकता बरोबर सो दीस कॅन वर्क अकॉर्डिंग आनी भुरग्यांक समजा सामकें ल्हान भुरगें आसा देन अगेन देर इज अ व्हिडियो ताका असो धरून तुमी हें करूंक शकता हें अगेन पिडियाट्रीक रिससिटेशन हें वेगळें मातशें हाजे खातीर आनी एक वर लागतलें सो पिडियाट्रिक्स आमचे जे डॉक्टर आसा हू आर वेल वर्स्ड वीथ रिससिटेशन तांच्यान एज अ पार्ट ऑफ BLS ट्रेनिंग कॅन इम्पार्ट दीस ट्रेनिंग टू द जनता ना डॉक्टर तुम्ही परत येतले पण सेकंड टाइम त्यांना मी आणि एक स्पेशल प्रोग्राम घेतले तुमच्या कडसून ओके सो नाव दीस इज द वे इट शूड गो आणि समजा पेशंट अनकॉन्शियस जायत दीस इज ओनली ऍप्लिकेबल फॉर अ कॉन्शियस पेशंट तर ताका न्हिदोवप आणि चेस्ट कॉम्प्रेशन करप ताजे बाकीचं पल्स सारखं असा दॅट मिन्स ही डजंट हॅव कार्डियक अरेस्ट चेस्ट कॉम्प्रेशन नॉट ॲट द रेट ऑफ 100 to 120 सावकाश ताणें कितें जाता इंट्राथोरॅसीक प्रेशर क्रिएट करता आनी एखादी फॉरेन बॉडी भायर येवंक शकता आनी समजा तें करुनूय तें जावंक ना तर रिएसेस पेशंटाचो पल्स आसा की ना एन्ड इफ ही हॅज ऑर शी हॅज लॉस्ट पल्स डिक्लेअर कार्डियक अरेस्ट स्टार्ट कॉम्प्रेशन्स 30:2 एट द रेट ऑफ 100 to 120 पर मिनीट तातूंत भितर छाती 5 cm सकल वचूंक जाय आनी तुमी जेन्ना अशें करता तेन्ना रिकॉयल जावंक जाय जेन्ना तुमी माउथ टू माउथ रेस्पिरेशन करता दिसूंक जाय की छाती वयर येता सकल येता बरोबर सो हे बेसीक गायडलायन जर आमी फॉलो केले जाल्यार एटलिस्ट इन केस ऑफ एमर्जंसी वी कॅन गीव म्हणजे जसो म्हणजे आय कॅन से अल्ट्रा फर्स्ट एड कारण फर्स्ट एड आमी जनरल म्हणजे असं समजता की कोणाक घावो झालो घावे अशें नाही बट दीस समथींग लायक वॉट इफ यू डू एट दॅट पॉईंट ऑफ वील सेव्ह द लाईफ ऑफ दॅट पेशंट आणि हे तुकाय बी म्हणजे केन्ना आमकां दिसता आपण कितें करू अशें दिसता अशा वेळार सो बेसिकली वॉट यू हॅव रायटली ॲडवायस की हो जो प्रोग्राम आसा तो तुम्ही सारखं मन लावून पळयात तो व्हिडिओ सारखे पळोवन घ्यात यू कॅन टॉक यू कॅन डिस्कस विथ युअर डॉक्टर आता फॉर्च्युनेटली जसे डॉक्टरांनी सांगला ते यूट्यूबला बट बेसिकली दीस एव्हरीबडी हॅज टू नो वेदर इज अ मेडिकल प्रोफेशनल ऑर जनरल पर्सन वेगळा ते घरातली बायल मनीस असू शकता घरातलं दादलो असू शकता किंवा क्वालिफाईड प्रोफेशनल डॉक्टर किंवा नर्स असू शकता तरी सुद्धा हे सगळ्यां खातीर ज्ञान गरजेचे असा डॉक्टर म्हाका दिसता बिफोर वी वायंड अप दीस प्रोग्राम तुम्ही आमकां टेक होम मेसेज कितें सांगूंक सोदता ते सांगा सो दॅट वी कॅन टेक होम मेसेज म्हणजे कोणी पडला सकल रस्त्यार शॉपिंग मॉलान प्लीज आस्क फॉर हेल्प भिवू नाकात की हांवें ताजे छातीर कॉम्प्रेस केल्यार म्हाका पोलीस धरतले आनी विचारतले सो गूड सॅमरिटन एक्ट ए बी सी ज्यो सांगल्या ए म्हणजे एअरवे बी म्हणजे ब्रिदिंग सी म्हणजे सर्क्युलेशन ती चेन ऑफ सर्वायवल म्हणून आसता अर्ली रेकॉग्निशन अर्ली CPR अर्ली डिफिब्रिलेशन पोस्ट रिससिटेशन कॅअर अँड पोस्ट रिससिटेशन कॅअर खंयच्या हॉस्पिटलांत वचूंक शकना वेर देर शूड बी प्रॉपर इंटेन्सिवीस्ट न्युरोलॉजिस्ट एक्सेट्रा अँड चेन इज एज स्ट्रॉंग एज इट्स विकेस्ट लिंक सामकें वीक लिंक आसत समजा कोणें द फर्स्ट लिंक इज यू रेकॉग्नायज कोण पडला कार्डियक अरेस्ट जाला आस्क फॉर हेल्प आनी इनिशिएट CPR ती समज सारकी जावंक ना बाकीची ॲम्ब्युलन्स येवं ताका खंयच्या व्हडल्या हॉस्पिटलांत वचूं नथिंग टू सेव हिम करेक्ट सो ऑल फोर लिंक्स शूड बी व्हेरी स्ट्रॉंग आणि जे मनीस येता पॅरामेडिक्स दे शूड बी ॲडवान्स लायफ सपोर्ट प्रोवायडर्स डिफिब्रिलेशन शूड बी ॲडेक्वेट अँड ॲट ॲप्रोप्रिएट एनर्जी लेवल अँड ॲट टायम्स सो हें जो पर्यंत तुम्ही करना सारखें तो पर्यंत आउटकम बरे जावचे ना सो बेसिकली म्हाका दिसता डॉक्टर तुम्ही या मुद्दम म्हणजे तुमच्या बिझी शेड्युलातल्यान तुम्ही वेळ काढून आमच्या ह्या कार्यक्रमात सहभागी झाले बरीचशी मोलादीक माहिती तुम्ही आमकां दिली विच इज व्हेरी गुड आणि दुसरे म्हणजे आम शुअर की हाचो फायदो बऱ्याचशा लोकांक जातलो प्रायम TV पळोवपी जे आमचे सगळे लोक असतात त्यांच्या वतीन तसेच जी आमची टीम असा प्रायम TV ची टीम त्यांच्या वतीन तुमकां काळजांत संदेश बरे करू नमस्कार नमस्कार